महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले पुत्र चार्ल्स यांना सिंहासनावर बसण्याचा मान मिळणार आहे. चार्ल्स हे माजी प्रिन्स ऑफ वेल्स आहेत, पण राजा म्हणून राज्याभिषेक होण्यासाठी त्यांना अनेक पारंपरिक समारंभ पार पाडावे लागतील. यामध्ये सर्वप्रथम त्यांना स्वतःला राजा चार्ल्स तिसरे म्हणून घ्यायचं आहे किंवा त्यांना दुसरं नाव घ्यायचं आहे हे ठरवावं लागेल. अशा प्रकारे उपाधी बदलाचा सामना करणारे ते एकमेव राजा नाहीत. चार्ल्स यांना राजा म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये ॲक्सेशन काउन्सिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औपचारिक मंडळासमोर पार पडेल. यावेळी परंपरेनुसार राजा उपस्थित राहत नाही. त्यानंतर सामान्यपणे एका दिवसानंतर ॲक्सेशन काउन्सिलची पुन्हा भेट होईल आणि यावेळी राजा प्रिव्ही काउन्सिलसह उपस्थित राहील. ब्रिटिश राजाच्या कारकिर्दीचा प्रारंभ हा शपथग्रहण समारंभाने होत नसतो, पण नवीन राजाला एक घोषणा करावी लागते. 18व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरेनुसार ती घोषणा असते. यावेळी तो चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेतो. त्यानंतर किंग चार्ल्सला बंदुकीची सलामी दिली जाईल आणि त्यांना राजा म्हणून घोषित करणारी घोषणा वाचली जाईल. चार्ल्स यांचा राज्याभिषेक हा सर्वात महत्वाचा घटक असेल. या समारंभासाठीच्या आवश्यक तयारीमुळे त्यांच्या राज्यारोहणानंतर लगेचच राज्याभिषेक होण्याची शक्यता नाही, कारण राणी एलिझाबेथ फेब्रुवारी 1952 मध्ये सिंहासनावर बसल्या होत्या, पण जून 1953 पर्यंत त्यांचा राज्याभिषेक झालेला नव्हता. तर गेल्या 900 वर्षांपासून राज्याभिषेक वेस्ट मिनिस्टर ॲबे येथे होत आहे. विल्यम द कॉन्करर हा तिथे राज्याभिषेक होणारा पहिला सम्राट होता आणि चार्ल्स हे 40वे राजे असतील. त्यांच्या डोक्यावर जेव्हा सेंट एडवर्डचा मुकुट ठेवला जाईल तो क्षण ब्रिटनवासियांसाठी रोमांचक असेल. हा एक सोन्याचा मुकुट असून तो 1661 पासून राजाच्या डोक्यावर ठेवला जातो. हा मुकुट टॉवर ऑफ लंडन इथे ठेवण्यात येतो आणि केवळ राज्याभिषेकाच्या वेळीस राजा तो परिधान करतो. राज्याभिषेक समारंभ हा ब्रिटनच्या राजकीय घडामोडींचा महत्वाचा भाग असल्याने त्यासाठी सरकार पैसा देतं आणि पाहुण्यांची यादी ठरवतं. यावेळी संगीत वाचन यांची रेलचेल असेल, तसेच संत्रा गुलाब कस्तुरी या तेलांचा वापर करून नवीन राजाला राज्याभिषेक करण्याचा विधी पार पडेल. तसेच संपूर्ण जगासमोर नवा राजा राज्याभिषेकाची शपथ घेईल. या समारंभात त्याला त्याच्या नवीन भूमिकेचं प्रतीक म्हणून रत्नजडित राजचिन्ह आणि राजदंड मिळेल. तसेच कॅटरबरीचे मुख्य बिशप चार्ल्स यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट ठेवतील. अशा प्रकारे ब्रिटनच्या राजाचा राज्याभिषेक पार पडतो.